आजपासून नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे या मॅरेथॉनने. आपण बघू शकतो नागपुरातील अनेक तरुण तरुणी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठा उत्साह या सगळ्या तरुणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा ही मॅरेथॉन जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि फिट रहा तंदुरुस्त रहा हा मॅसेज देत ही मॅरेथॉन या ठिकाणी जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. पियुष आंबुलकर आपल्या सोबत आहे, नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आणि या संपूर्ण आयोजनात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे, काय सांगशील, काय उद्देश होता याचा? आजचा माननीय विवेकानंदजी यांच्या जन्मदिनानिमित्त जो युवा दिवस मनवला जातो त्या युवा दिवसाने या संपूर्ण महोत्सवाची सुरुवात आहे आणि त्या उपलक्ष्यात आज सकाळी आम्ही युवा दौड युवकांसाठी व मॅरेथॉनचं आयोजन आज इथे केलेलं आहे आणि संध्याकाळी भव्य उद्घाटन यशवंत स्टेडियम इथनं होणार आहे. किमान 10,000 विद्यार्थी यात युवा दौडमध्ये सहभागी होते. 10,000 विद्यार्थी या युवा दौडमध्ये सहभागी झालेले आहे आणि हा उत्साह यांच्या चेहऱ्यावर आपण बघू शकतो. या ठिकाणी कस्तुरचंद पार्कवरनं ही मॅरेथॉन सुरू झालेली होती आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटरचं अंतर पार करून ही मॅरेथॉन जी आहे ती पुन्हा या ठिकाणी संविधान चौकामध्ये पोहोचलेली आहे. अजूनही यांच्या चेहऱ्यावर जो आहे तो या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतो आहे. बघा, लहान बच्चेसुद्धा यात सहभाग झाले. कसं वाटतं आहे? हां, चांगलं. किती तू पळाला? हां, किती? हे बघा यांच्या, हे बघा, हे अजूनही उत्साही आहे. मॅडम, किती किलोमीटर धावला तुम्ही? 3 किलोमीटर. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली आम्ही आमचं एज जे आहे ते 38 इयर्स 40 क्रॉस आहे, पण वी आर मेंटली अँड फिजिकली फिट. आज युवा दिवस आहे आणि आम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट आहो हे सांगण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न. मोठा सहभाग या युवा दौडला आज नागपुरात पाहायला मिळाला. कॅमेरामॅन सचिन सयामसह, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.